नमस्कार, मी लीना कांडेकर, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. हज यात्रेकरूंनी हज यात्रेला जाण्यापूर्वी मार्गदर्शन शिबिरात सहभाग घेतल्याने आज हज यात्रेला कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही असे मत कारी अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. तांबोळी हज उमरा टूरच्या वतीने आयोजित हज यात्रा मार्गदर्शन शिबिर या प्रसंगी ते बोलत होते. हज करणे हे अत्यंत सोपे आहे, मात्र आपण नवीन असल्याने घाबरून न जाता मौलाना व कारी यांच्याकडून माहिती घेऊन व तरबियती कॅम्पमध्ये भाग घेऊन माहिती घेतल्यास हज यात्रा करताना कुठली अडचण येत नाही असे पुण्याचे कारी अब्दुल्ला यांनी सांगितले. येथील प्रसिद्ध व गेल्या 32 वर्षांपासून हज यात्रेकरूंची सेवा करणाऱ्या तांबोळी हज उमरा टूर्सतर्फे घेण्यात आलेल्या तरबियती कॅम्पमध्ये मार्गदर्शन करताना कारी अब्दुल्ला माहिती देत होते. ते म्हणाले, हजला जाताना एहराम कुठून बांधावे, ते बांधल्यावर कोणती काळजी घ्यावी, ते कोठे काढावे, तसेच विमानातून मक्का येथे उतरल्यावर कोणते अरकान करावे, मदिना येथे राहून काय करावे, अरफात मुजल्फा व इतर ठिकाणी जाताना कोणती प्रार्थना करावी, तसेच खाणे काबा येथे गेल्यावर प्रथम कोणती प्रार्थना करावी यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. अरफात येथे गेल्यावर शैतानला किती कंकर मारावेत, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी, काबेचे चक्कर मारताना ते कधी व कोणत्या वेळी मारावेत, ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी आदी संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ईदच्या दिवशी कुर्बानी करताना व एहराम बांधल्यावर कोणती काळजी घ्यावी, कोणत्या ठिकाणी नमाज कशी अदा करावी, काय प्रार्थना करावी याचीही माहिती दिली. त्याचबरोबर तेथे गेल्यावर टूर्सच्या वतीने पुन्हा एकदा अरकांची माहिती कारी व हाफिज साहब यांच्या कडून दिली जाते. या प्रसंगी टूरचे संचालक हाजी शौकत भाई तांबोळी, हाजी आलम तांबोळी, हाजी शोएब तांबोळी, हाजी अजीम तांबोळी, हाजी अब्दुल्ला तांबोळी, हाजी ओसामा तांबोळी तसेच शेख शाकीर यांनी परिश्रम घेतले. रविवार दिनांक 14 जुलै 2019 रोजी अहमदनगर येथील आपल्या तांबोळी टूर्स अँड ट्रॅव्हल्स लिमिटेडतर्फे तांबोळी मस्जिद सर्जीपुरा या ठिकाणी हज यात्रेकरूंचा तरबियत कॅम्प सुरू आहे. सुमारे 500 हज यात्रेकरू या ठिकाणी आज कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. सदर कार्यक्रमामध्ये मक्का मुकरमा येथे कसा प्रवास करायचा, त्या प्रवासामध्ये कुठल्या दक्षता घ्यायच्या, काय काय स्टेप्स असतात त्याची माहिती, त्याचबरोबर उमरा म्हणजे जे काही धार्मिक विधीचे आहेत उमरा आणि हजचे अरकान कसे अदा करायचे ह्याबद्दल त्या ठिकाणी माहिती देण्यात येते. मी स्वतः टूर संचालक या नात्याने आणि आमचे उल्माकराम कारी अब्दुल्ला हे या ठिकाणी माहिती देत असतात, जेणेकरून प्रवासाच्या धार्मिक विधी चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे सुलभरित्या पार पैसे पडतील याची आम्ही दक्षता आणि काळजी घेत असतो. त्या हिशोबाने आम्ही त्यांना खास करून माहिती देत असतो. सुमारे 33 वर्षापासून महाराष्ट्रात नव्हे तर आपण या ठिकाणची आपली जी तरबियत कॅम्पची जी कडी आहे ती सुरू आहे आणि प्रथम अहमदनगरमध्ये सुरू केलेला मी तरबियत काळ आज जगात प्रसिद्ध झालेला आहे आणि सरकारी कायद्यानुसार त्याला अनिवार्य करण्यात आलेला आहे. आणि गोष्ट खास करून मिनिस्ट्री ऑफ मॉनिटरी अफेअर्स आणि ह्यांनी आता सगळ्या जगामध्ये म्हणजे भारतामध्ये यांनी मिनिस्ट्रीने आणि जगामध्ये सर्व सौदी हुकूमतने अनिवार्य केलेलं आहे की सगळं तरबियत कॅम्प करून सर्व हज यात्रेकरूंना आदरोज सुशिक्षित करून घेऊन या, त्यांना सर्व शिक्षण द्या इथल्या वातावरणाचं, इथल्या मॅनेजमेंटचं, त्या दृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात येतो असतो. आणि परमेश्वरची कृपा आहे, तांबोळी टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड सुमारे 32 वर्षापासून हज यात्रेची सेवा महाराष्ट्रात करत आलेले आणि अहमदनगरचा मी आहे, मला अहमदनगर शहरावर अभिमान आहे. अहमदनगर शहराचं असूनसुद्धा आम्ही माझ्याकडे महाराष्ट्रातील गुजरात MP आणि फॉरेन कंट्रीचे हजाज करामसुद्धा या ठिकाणी हज यात्रे माझ्या टूर कंपनीतर्फे हज यात्रा करत असतात. मी माझी संपूर्ण फॅमिली यामध्ये संपूर्ण सेवा करत आलेलो 32 वर्षापासून. ह्यावर्षीसुद्धा आमच्या सर्व कंपन्यामार्फत आमच्या ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सुमारे 700 हज यात्रेकरू या ठिकाणी यावर्षी हज यात्रेमध्ये भाग घेत आहेत. यांचे राहण्याचे या ठिकाणी हरम शरीफच्या समोर 5-स्टार जबले उमर हिल्टन सूट या ठिकाणी 15 दिवसाची व्यवस्था आहे. जे काही ला आणि शिफ्टिंगचं जे हॉटेल्स आहे तेसुद्धा सैफुद्दीन म्हणून सारे मंसूर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. हज कमिटीचं जो पॅकेज आहे यावर्षी गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेलं होतं, त्यांचेसुद्धा आम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की अजिजियामध्ये ठेवा, तर कृतज्ञतेला आम्ही त्यांना म्युन्सिपल अमोल्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारची चांगली चांगली सेवा करण्याचा आमचा मानस आहे, आम्ही तशा प्रकारची रूपरेक्षा ठरवलेली आहे. आणि येत्या काळामध्ये ते हज यात्रेकरू आल्यानंतर आपला रिपोर्ट देतीलच. परमेश्वरीची कृपा आहे की 32 वर्षापासून सेवा करत आलेला या तांबोळी टूर्स अँड ट्रान्सपोर्ट. मी सर्व भारतीय नागरिकांना आग्रहाची विनंती करेल की येणाऱ्या सर्व जगामधून येणाऱ्या, त्याचबरोबर आपल्या अहमदनगर शहर आणि भागातून जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या ह्या यात्रेकरूचा प्रवास सुखरूपपणे पार पडाव्या अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करावी. तुमच्या टूरमध्ये वर्षभर जे उमरासाठी जातात यासाठी कसं नियोजन असतं तुमचं?
आमच्या हज यात्रेच्या ग्रुपबरोबर आम्ही वर्षभर उमरा आयोजित करत असतो. उमराचे जे आहेत ते चांगल्या प्रकारचं पॅकेज नियोजन करत असतो, ज्याला म्हणून आपण एकदम ब्लू लेवल बी नाही की मिडियम लेवलला आम्ही अरेंज करत असतो. प्रत्येक महिन्याला आमची उमराची ट्रिप जात असते. यावर्षीसुद्धा आम्ही इकॉनॉमी बजेटचं खास करून उमराचं पॅकेज डिक्लेअर करणार आहोत आणि ह्या हज यात्रेचा सर्व कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे सर्व नियोजन संपल्यानंतर आम्ही या ठिकाणी खास करून ऑगस्टमध्ये ते उमराचं खास करून डिक्लेरेशन करणार आहोत, जेणेकरून आपल्या भारतीय नागरिकांना आणि आपल्या भागातील नागरिकांना कमीत कमीत पैशात उमराचा चांगला प्रवास कसा होईल. परंतु मी ह्या खास करून आजच्या आपल्या बाईट्सद्वारे मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो आहे की स्वस्तात जाण्याचीसुद्धा आशा बाळगू नये. 30 आणि 35 आणि 40 आणि 45 हजारामध्ये प्रवास होऊ शकत नाही. 30-35 हजार रुपये तिकीट येतं आणि काही ठिकाणी त्या फसवणूक होती आणि काही लोक जे असतात की ते अरेंज करू शकत नाही. तर अशा प्रकारच्या आणि टूर ऑपरेटरकडून आपण त्या ठिकाणी दक्षता घ्यावी आणि सतर्क राहावं. गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नसलेल्या टूरमार्फत आपण हज यात्रेचं बुकिंगसुद्धा करू नये किंवा उमरेचं बुकिंग करू नये, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि जेणेकरून हा ट्रेड बदनाम होणार नाही किंवा आपल्याला मानसिक त्रास होणार नाही, याबद्दल आपण दक्षता घेऊया. आणि खास करून मिनिस्टर ऑफ मॉनेटरी अफेअर्स भारत सरकारचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ज्या ठिकाणी जे काही पात्रधारक टूर ऑपरेटर आहेत त्यांची लिस्ट आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली असते. त्याचबरोबर कुठल्या टूर कंपनीबाबत किती हज यात्रेकरू जाणार आहे ह्यांचीसुद्धा लिस्ट त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली असते. तर अशा पात्रधारक म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंटने मान्यता दिलेल्या आहे अशाच पात्रधारक टूर कंपनीमार्फत आपण खास करून हज यात्रेचा उमराचा प्रवास करावा असं मी नम्र आवाहन सर्व जनतेला करत आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.